नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी परीक्षा 2009 जिल्हा यवतमाळ या ठिकाणी झालेल्या परीक्षेमधल्या क्वेश्चन पेपरमधले गणिताचे काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय अगदी सोप्या पद्धतीने। तर चला आपण आता ते गणित आणि त्याच्यावरले टेक्निक्स, सोपं टेक्निक्स समजून घेऊया। अगोदर मी गणित वाचतो ते काळजीपूर्वक ऐका आणि नंतर आपण त्याला सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं ते बघूया, ठीक आहे। गणित क्रमांक एक आहे, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे, दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती। गणित काळजीपूर्वक वाचणं आणि काळजीपूर्वक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी वयाच्या संदर्भातलं गणित आहे आणि सर्वात महत्त्वाचं असेल की वडिलाचं वय हे जे आहे हे मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे, ठीक आहे। म्हणजे याचा अर्थ मुलाचं वय किती आहे, समजा एक्स आहे, मुलाचं वय किती आहे एक्स आहे आणि वडिलाचं वय जे आहे ते मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे। म्हणजे कंसात दुपटीपेक्षा म्हणजे 2x, 3 वर्षांनी जास्त म्हणजे 3 असं आहे। याची बेरीज इथं म्हणून बेरीज दिली आपण, ठीक आहे। याची बेरीज किती दिलेली आहे, 63 म्हणजे बरोबर 63 असं लिहिलं, ठीक आहे। आता हा जो कंस आहे हा कंस आपल्याला सोडवायचा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे एक्स एक्स वाले जे आहेत ते जवळ येणार, म्हणजे 2x अधिक एक्स म्हणजे काय होणार 3x, ठीक आहे। अधिक हे किती आहे तर 3 बरोबर 63, ठीक आहे। इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर ते काय होणार आहे मायनस होणार आहे, म्हणजे 3x इज इक्वल टू 63 मायनस 3, म्हणजे 3x बरोबर 63 वजा 3 असं आपण लिहिलं। मग या ठिकाणी 3x याची वजाबाकी केली किती येणार आहे 60, ठीक आहे। मग या ठिकाणी x बरोबर 60/3 याचा आपण भाग दिला, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 म्हणजे हे किती झालं 20। या ठिकाणी x ची किंमत किती आली आपली 20 आली। आपल्याला मुलाचं वय विचारलेलं आहे, मुलाचं वय किती आहे x, x बरोबर किती किंमत आपली 20 आली, म्हणजे मुलाचे वय आपलं किती आलं 20 वर्ष, मुलाचं वय किती आलं 20 वर्ष। लक्ष घ्या सर्वांनी, या ठिकाणी पटीमध्ये आहे प्लस 3 हे आल्यामुळं या ठिकाणी आपल्याला ते गणित आपण मांडलं कसं, एक्स प्लस इन ब्रॅकेट 2x + 3 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू त्याची बेरीज किती आहे 63 ती मांडली, त्या गणिताला सोडवलं, एक्स ची किंमत जी आहे ती किती आली आपली 20 आली आणि एक्स म्हणजे कोण या ठिकाणी, एक्स म्हणजे मुलगा आहे म्हणून 20 आपल्या त्या मुलाचं वय आलं। तिच्या वडिलाचं वय जर म्हटलं असतं तर आपण हे जे आहे वडिलाचं वय आपण 2x + 3 त्यामध्ये एक्स ची किंमत टाकली असते आणि वडिलाचं वय काढलं असतं। आपल्याला फक्त मुलाचं वय विचारल्यामुळं ते काढलं आपण आणि मुलाचं वय किती आहे 20 वर्ष आहे, ठीक आहे। आता समोरचं गणित आपण पाहू, एका करंडीत 72 आंबे आहेत, त्यापैकी 3/4 आंबे बाहेर काढले व काढलेल्या आंब्यासारखे आंब्याचे सारखे वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे असतील। एक करंडी आहे म्हणजे एक भांडं आहे आपण असं म्हणून, त्या भांड्यामध्ये 72 आंबे ठेवलेले आहेत आणि त्याचे 3/3 आंबे जे आपण बाहेर काढून ठेवले आणि काढलेल्या आंब्याचे सारखे 6 वाटे केले, हे लक्षात घ्या। मग आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, एकूण आंबे किती येतं 72, या 72 आपल्याला 3/4 काढायचे, चे म्हणजे काय गुणिला 3/4 म्हणजे आपल्याला असं शेकडेवारीमध्ये आपण जसं करतो ना त्या पद्धतीने इथे काढायचे। मग या ठिकाणी आपण याला भाग देऊ शकतो, भाग जर आपण द्यायचं म्हटलं तर आपण सहज भाग देऊ शकतो, 4 × 1 = 4, ओके 4 × 1 = 4 खाली किती राहिले 3, ओके 4 चा वाडा जर आपण म्हटलं तर इथे 3 म्हटल्यानंतर 32 होतं, 4 चा वाडा जर म्हटलं आपण तर 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 4 × 3 = 16, 4 × 5 = 24, 4 × 6 = 28, 4 × 7 = 28, 4 × 8 = 32, 4 × 8 = 32, ठीक आहे। मग या ठिकाणी 8 चा या ठिकाणी भाग केला, याचं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे गुणाकार केला, 8 × 3 = 24 = 4 हाचे आले 2, 3 × 1 = 3 × 2 = 5 म्हणजे आपण जे आंबे बाहेर काढले ते किती आहेत 54 आहे, त्याचे समान 6 वाटे करायचे, समान 6 वाटे, वाटे जेव्हा शब्द येतो तेव्हा त्या ठिकाणी भागाकार असतो, ठीक आहे। म्हणजे एकूण आंबे आपले किती 54 आहे, त्याचा भागाकार आपण केला तर आपल्याला समान आंबे किती आहेत ते लक्षात येईल। मग या 6 आणि या 54 ला भागणं महत्वाचं आहे,
कारण सर्वांनी सहा वाटे करायचे सांगितलं, म्हणून या सहाने भाग देतो आपण. सहाचा पाढा आपण जर म्हटलं तर नऊ सख चौपन्न किंवा सहा नव लक्षात का सर्वांच्या, पुन्हा एकदा लक्षात घ्या. सहा एक सहा, सायन दोन्ही बारा, सायन दोन्ही अठरा, सहा चार चोवीस, सहा पंच तीस, सहा सात छत्तीस, सायन सत्ते बेचाळ, सायन आठ आठ चार, सहा नव किती होतात, चौपन्न होतात. ओके, मग या ठिकाणी चौपन्न या ठिकाणी आपण घेतले, त्याचं मायनस केलं झिरो झिरो, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला येणारे आंबे किती येतं, त्याचं उत्तर आहे नऊ. प्रत्येकाच्या वाट्याला आंबे नऊ आहेत. लक्षात घ्या काय केलं आपण, बहात्तर आंबे होते त्याचं तीन चतुर्थांश काढलं, तीन चतुर्थांश किती आला आपला चौपन्न आला. मग या चौपन्नचे समान सहा भाग केले, समान सहा भाग केल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आंबे जे असतील त्याचं उत्तर आपल्याला आलं नऊ. ठीक आहे, कारण आपण सहाने भाग दिला. यानंतर असेच आपण या क्वेश्चन पेपरमधले गणित सोप्या पद्धतीने समोर शिकत जाऊ आणि अधिक अधिक माहिती गणिताविषयी आपण पाहू. आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.